विजयदशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। आजच्या ब्लॉगची सुरुवात छान अशा रांगोळीने होते, तर अगदी छोटीशीच रांगोळी काढली, अजून मोठी रांगोळी काढायची होती, पण इकडं बघा सईचं काय चाललं आहे, सई काय रांगोळी काढू दे नाही, पूर्ण रांगोळी अशी पसरायला लागली, त्यामुळे छोटीशीच रांगोळी काढलेली आहे। रांगोळी काढून झाल्यानंतर सई आणि मी दोघीजणी खाली आलो आहे। दत्ताला आज ऑफिसला सुट्टी आहे आणि गाडीचं पूजन करायचं आहे, त्यामुळे गाडी इथं धुवायला लागला आहे तो, आणि बापूला काय ऑफिसला सुट्टी नाही आहे। आणि सई बघा प्रत्येक कामात तिची लुडबुड चालूच असते, प्रत्येक सणासुदीला मला घरची खूप आठवण येते, पण आता तब्येत क्लिअर होईपर्यंत काय मी जाऊ शकत नाही खरसुंडीला। वहिनी आणि गौरीचं चाललं आहे पुरण पोळ्या बनवायचं, आणि दत्ता इथं हार बनवायला लागला आहे, झेंडूची फुलं आणलेत भरपूर आणि त्याचं तोरण करायचं आहे। आता आपल्याकडे दसरा हा खूप महत्त्वाचा व मोठा सण मानला जातो। स्टूल देऊ दे का? एवढी फुलं होती तेवढ्या सगळ्या फुलांचे हार बनवले दत्ताने। भारतामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने दसरा हा सण साजरा केला जातो, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी पद्धत आहे, शुभेच्छासोबतच आपट्याची पाने दिली जातात, म्हणजे याला सोनं लुटलं असं म्हणतात। आणि इथे पहा आजच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते, त्यामुळे इथं पूजा केलेली आहे अशी। मला घ्यायची आहेत औषधं, त्यामुळे आता जेवण करते अगोदर। मस्ताशी पुरणपोळी, उडदाचे पापड, भजे, कुरवडी, आमटी आणि माझ्या आवडीचं दूध, आणि ते पण आयत न बनवता ताट पुढे वाढून मिळले। मज्जा आहे माझी इथं। आता जेवायला बसते, कधी काळ गेल्यावर का काय म्हणते परी बघते नको मला बास खाता, एवढं लय झालं जेवण। कुणी काय काय बनवले, भजे कुणी गौरीने आणि पोळे, सगळं छान झालंय। रात्रीपासून जरा असं थोडस चक्कर आल्यासारखं जाणवते, त्यामुळे एवढा काय मूडच नाही आज मला ब्लॉग बनवायला, तरी पण कसा तरी ब्लॉग बनवलाय। आणि असं काय दुखायला लागलं की मन एकदम असं नाराज झाल्यासारखं होतं, किती दिवस अक्षरशः दवाखान्याचा कंटाळा आल्यासारखं झालंय मला। एवढी मोठी पानं कशी काय रे, गावाकडे बारकी असते ती, कशाचा आवाज यायला लागला, टीव्हीचा आवाज कधी कर सई, हे चॉकलेट इथं ठेव ताटात, कोणी खात नाही इथं ठेव, असं इथं ठेव कडला, नाही राहू दे माझ्याकडे, बघू बाळा इकडे एक मिनिट, छान आहे ग बाळा, कसं म्हणते हॅपी दसरा, हे सगळे निघाले देवदर्शनाला, आल्यानंतरच ब्लॉग कंटिन्यू करते। दोन आठवड्यासाठी हे घ्या, 5 मिनिटासाठी।
कसलं पाणी गोड पाणी तुमच्या दोघींना घे की संध्याकाळचे जेवण झालेत सगळ्यांची आणि आता पान पार्टी सुरू झाली आमची. तर आज पुरणपोळ्या असल्यामुळं आणि पान खाल्ल्यावर चांगलं म्हणजे पचन होतं आहे का नाही, त्यामुळं मग मसाला पान गौरी दिले तिले तिच्यासाठी ठेवले. होय गौरी लागले परीला झोपवायला आणि आता ती आल्यानंतर खाईल, तोपर्यंत आम्ही खातो. पहिलं तुला आठवते का दत्ता शाळेत म्हणायची म्हणजे लहान असताना पान खाऊ देत नु म्हणायची, जीभ बोळत नाही म्हणायची, इंग्लिश बोला येत नाही किंवा जीभ बोळत नाही असं म्हणायची. म्हणजे लहानपणी असं म्हणायची की पान खायचं ना लहान मुलाने खाऊ नये, बोळत नाही का जीभ, मग मत देत रे खरं आहे का ते काय मागं म्हणजे त्या मागं रिझन काय माहित नाही म्हणते किंवा खाऊ नये म्हणून म्हणत असते काय माहिती. पहिलं तर तशीच म्हणायची म्हणजे आम्ही लहान असताना तर तशीच म्हणायची की पान खाऊ नका जीव बोळत नाही शाळेत म्हणजे अभ्यास येत नाही थोडक्यात असं. परतून दिला तर सगळी खाते बारके पोरं पण खाते समजलेला गेल्या तिथं बायका पोरांना पण देते खाते नेहमी माझ्या घरी इथं माहेरी असंच वातावरण असतं, एकदम सगळे आनंदाने गुण्यागोविंदाने राहतात. सोसायटी मधल्या बायका तर म्हणतात की या दोघी जावा जावा वाटतच नाहीत, सख्या बहिणी असल्यासारखं राहतात दोघी. खरंच खूप छान वातावरण आहे इथलं माझ्या माहेरामधलं. यांची कॉमेडी काय संपायची नाही आता. आवडलं फक्त रंगलं नाही ती काकी नव्हता म्हणून ते गोड होत गोड पाणी चूळ भरते अगोदर पानाचं ते झोपतो. आता आम्ही गुड नाईट सगळ्यांना, गुड नाईट वहिनी शिक जरा बाहेर जाईल चालू झालेत अजून झोपत नाहीत लवकर, तर मी झोपते आता. यांच्या अजून गप्पा रंगलेत, मला आली झोप 11 वाजलेत. सई पण झोपली. तर गुड नाईट सर्वांना.